गुरुनाथ महाराज की जय। बदम विस्तार नंबर सात। ओम शिवाय। गोदान गोदान तेरा ऋषि तेरा। इतके काही आपला परमेश्वराचा अत्यंत निकटचा संबंध होता, त्यासमोरील आपण परिपूर्ण आनंदात होतो। पुढे विषयांकडे मौन वेधल्यामुळे सहजच परमेश्वर अंतरला, अर्थात त्याचा विसर पडला। सध्या मन विषयात परिपूर्ण गढून गेल्यामुळे आम्ही आनंदाला सारखे पारखे सार आनंदाला पारखे झालो आहोत। हरवलेले ते सुख पुन्हा मिळावे म्हणून आम्ही नाना वस्तूंचा संग्रह करीत आहोत, आणि प्रत्येक वस्तू सुख शोधून ते मिळत नाही म्हणून ते सुख तो आनंद म्हणून निराश होत आहोत। ते सुख तो आनंद आपल्यामध्येच आहे। आपल्या व सुखाच्या मध्ये अज्ञानाचा एक पडदा आहे, तो सत्पुरुषांच्या मार्गदर्शनाशिवाय बाजूला सारता येत नाही। याचकरिता मनुष्याने सत्पुरुषांना अनन्य भावी शरण जाऊन त्यांनी सुचवलेल्या मार्गाचे एकनिष्ठेने अवलंबन केले पाहिजे। 15. नाटक म्हणजे खोटे, तेव्हा त्यातील आनंदाचे किंवा दुःखाचे प्रसंग ते खरे असू शकतील, ते खरे कसे असू शकतील? तद्वत जग हे पण नाटकाप्रमाणेच आहे, त्यामुळे मनुष्यावर सुखामागून दुःखाचे व दुःखामागून सुखाचे प्रसंग जे येतात ते सर्व खोटेच होय। पण हा अनुभव आपणास येण्याकरता आपण प्रेक्षक झाले पाहिजे। ती भूमिका तयार होण्यासाठी मनुष्याने प्रथम संत चरणी लीन होणे जरूर आहे। परमेश्वराने जगाची उत्पत्ती अनम्यूट झाले, म्यूट म्यूट झाले, अनम्यूट कर। परमेश्वराने जगाची उत्पत्ती केली असून याची यावर प्राणी मात्रांचे पालन पोषण तोच करीत आहे। तो सदा आपल्या निकट असून त्याची दृष्टी सदैव आमच्याकडे आहे, परंतु याचा आपणास अनुभव येण्यासाठी सद्गुरूकडूनच मार्गदर्शन घडले पाहिजे। 17. ज्ञान, भक्ती किंवा योग ही मनुष्यामध्ये सुप्तावस्थेत असतात। त्यांची त्याला प्रचिती येणे म्हणजेच परमार्थ प्राप्ती होय। पण हे साध्य करून येण्यासाठी आत्मज्ञानी पुरुषाकडून चालना मिळावी लागते। 18. आसक्ती व अनासक्ती यातील फरक भवसागरातून वाहून जाणे ही आसक्ती व भवसागरात पोहत राहणे ही अनासक्ती होय। सामान्य माणूस भवसागरात वाहून जातो आणि संत भवसागरात पोहत असतात। आपणास पोहण्याची कला शिकावयाची असल्यास संतांकडून चालना मिळावी लागते। 19. तिळाचे तेल आहे, पण तेलाने ते घाण्यात घालून मळावे तेव्हा त्यापासून तेल निघते। ऊसात साखर आहे, पण ऊस सरकात घालून रस काढून त्याचा रांधा केल्यावर साखर मिळते। दुधात तूप असते, पण ते हाती लागण्याकरता दूध तापवून कोमट करून विरजण लावून घुसळून लोणी काढून ते काढण्याची क्रिया घडल्यावर तूप दृष्टीस पडते। त्याप्रमाणे हृदयात परमात्मा आहे, परंतु त्याचे दर्शन घडविण्यासाठी सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधन केले पाहिजे। परमार्थ साधन म्हणजे परमानंद हस्तगत करणे होय। याकरिता प्रथम अस्वस्थ चित्तवृत्ती स्थिर करणे, दृष्टी अंतर्मुख होणे आणि विकाररहित बनणे जरूर आहे। पण ह्या गोष्टी स्वप्रयत्नाने साध्य होत नसून केवळ सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधन केल्याने साधतात। आपण सदा ज्याचा शोध करीत आहोत ते सुख
संतांपासून लागते पण त्यासाठी त्यांना आपण खुश करावे लागते. कोटी रुपयांची थैली त्यांच्या पुढे ओढली तरी ते खुश होत नाही कारण संत हे धनेचे भुकेले नसून मनाचे भुकेले असतात. करिता सुखी होण्यासाठी संतांच्या पायी आपण आपले मन अर्पण केले पाहिजे. एखादे झाड उपटून हातात घेतले असता पाने फुले फळे इत्यादी हवे ते सर्वच असे त्या झाडापासून मिळते. तद्वत संतांच्या सूचनेनुसार आचरण करून सदा करून एकदा देवाचा आशीर्वाद मिळवला की आपल्या ज्या काही मनोकामना असतील त्या सर्व वेळच्या वेळी पूर्ण होतात. लोखंडाला धरलेला बंज जसा लोखंडालाच खाऊन टाकतो त्याप्रमाणे मनुष्याने केलेली दुष्कृत्ये मनुष्याला जास्तात तेने करून शांती समाधान हरवते. करिता संतांनी सुचवल्याप्रमाणे प्रयत्न करून मनुष्याने आपली महिंता नाहीशी केली पाहिजे तर शांती समाधानाची ठेव सापडते. गावच्या भेशी मार्ग दाखवण्याकरता पाटी असते. त्या पाटीवरील सूचनेप्रमाणे जो मार्ग आक्रमण करतो तो गावात जाऊन ठराविक ठिकाणी पोहोचतो. जो पाटी पाहत बसतो तो इच्छित स्थळी पोहोचू शकत नाही. तद्वत संत परमेश्वराच्या मार्गावरील सूचना देत असतात. जो त्यांच्या सूचनेनुसार आचरण करतो तो थेट परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचतो. जो आळस झोपेच्या अधीन होऊन त्यांच्या सूचनेचा अवहेर करतो तो मात्र स्वहिताला मुकतो. पोपट सारा दिवस राम राम म्हणतो पण राम कोण व आपण कोण हे तो जाणत नाही. त्यामुळे मांजराच्या भीतीपासून त्याला परावृत्त होता येत नाही. त्याप्रमाणे आपण पण देवाला जरी नियमितपणे आळवीत राहिलो तरी ते कोण व आपण कोण हे जोवर पक्के आपल्या समजले नाही तोवर आपली भवभीती दूर जाणार नाही. करिता संतांना शरण जाऊन देवाचा व आपला काय संबंध आहे तो व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. दयामध्ये थोडेसे लोणी टाकून जर घुसळले तर ताक व्हायला अर्थात लोणी हाती लागायला फारसे श्रम पडत नाही. त्याप्रमाणे आपल्या विचारात संतांची वाक्य मिळवली असता अधिक क्षमाशिवाय मनुष्य प्रेममय बनतो अर्थात दुर्गुणांपासून शोषतो. 27 संत हे देव स्वरूप आहेत. आपल्या हाताला धरून परतरी नेण्यास ते समर्थ आहेत. या भावनेने आणि एक दृष्टीने त्यांच्या मार्गदर्शनानुसार उपासना चालवली असता खात्रीने याच जन्मी आपण दुःख मुक्त होतो. 28 मनुष्य जोपर्यंत अभिमानाला कवटाळून असतो तोपर्यंत त्याच्या हृदयात प्रेमाचा दिवा लागत नाही. त्यामुळे त्याला सदा अज्ञान अंधकारात साथ पडत राहावे लागते. काम क्रोध द्वेष मत्सर हे सर्व अहंकाराच्या ताब्यात असतात. गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे उपासना केली असता अहंकाराची शक्ती क्षीण होत जाते आणि प्रेमाचा दिवा लागतो. 29 जन्म मरण रूप समुद्रात यच्छा यावा जीव सापडले असून वर येण्याचा मार्ग न मिळाल्यामुळे गटांगया खात आहेत. त्यातून वर आल्याशिवाय सुख समाधान नाही आणि दम दान दया तप शील या धर्म पंचकांचा आधार घेतल्याशिवाय त्या घोर समुद्रातून जीवांना वर येणे शक्य होत नाही. किती ग्रंथ वाचले किंवा ऐकले तरी वाट समजली असे होईल पण वर येता येणार नाही कारण इंद्रिय जीवांना खाली खाली ओढतात. याकरिता प्रथम दम म्हणजे इंद्रिय निग्रह हा साधला पाहिजे. यासाठी ज्ञानी पुरुषांकडूनच मार्गदर्शन घडावे लागते. त्यानंतर दान म्हणजे देवाप्रित्य स्थापना करून काया वाचा मन या त्रयी करून सेवा घडते. पुढे जीव परमेश्वरापासून उत्पन्न झालेले आहेत याची जाणीव होत असल्याने कोणालाही दुखू नये असे वाटू लागते. गुरुंनी सुचवलेल्या नेम चालवत राहिल्याने तप घडते त्यामुळे सहजच शील रक्षले जाते. त्याने करून देहाभिमानाने पाषाणाप्रमाणे
जड होऊन राहिलेला जीव एखाद्या उपयाकरणाने हलका होतो. त्यामुळे जन्म मरून मरण रूप समुद्रात बुडत नाही, अर्थात संसाराची त्याला झळ लागत नाही. मुमुक्षुची तयारी. एक, स्वप्नातून निवृत्त होण्याकरता जसे ज्याचे त्याने जागे व्हावे लागते, त्याप्रमाणे जन्म मृत्यूची भ्रमंती चुकवून घेण्यासाठी सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधन करून ज्याचे त्याने अज्ञान घालवावे लागते. हिऱ्याची खरेदी करणारा मनुष्य जेव्हा सराफी दुकानात जातो, तेव्हा सराफ कपाटाचा आतला कप्पा उघडतो आणि त्याच्या आत पेटीतील मऊ कपड्यात गुंडाळून ठेवलेला हिरा बाहेर काढतो. त्याप्रमाणे स्वात्म सुखाच्या अपेक्षेने जेव्हा मोक्षू सद्गुरूजवळ अनन्यपणे याचना करतो, तेव्हा गुरु त्याचे हृदय कपाट उघडून अगदी बंदोबस्तीत ठेवण्यात आलेला सुखाचा ठेवा त्याचे स्वाधीन करतात. तीन, कायपणा नाहीसा करण्याकरता लोहाने परिसराजवळ याचना करावी लागते. अथवा तहान भागवण्यासाठी जसे आपणाला नदी पुढे वाकावे लागते, त्याप्रमाणे देह काढण्याची इच्छा सफल होण्याकरता तथा मोक्षुनेच मनात किंतू न बाळगता सद्गुरू पुढे नम्र व्हावे लागते. तहानलेल्या मनुष्याला पाण्यापासून दुसरी कोणतीही वस्तू जशी अधिक मोलाची वाटत नाही, त्याप्रमाणे भक्त भवबंधनावर सुटण्याची इच्छा करणाऱ्या मुमुक्षुला परमेश्वराशिवाय जगातील सर्व वस्तू तुच्छ वाटल्या पाहिजे. पाच, गुरुबोध हा विषयासक्ताला विषा समान भासतो आणि मोक्षेच्छुला अमृता समान वाटतो. मुमुक्षुने गुरुमुखाने बोल श्रवण केल्यावर त्याला परमेश्वर चिरचरात व्यापून असल्याचे ऐकी ज्ञान होते. त्यावर देवाच्या भीतीची तळमळ तीव्र होऊन तो हे चांदण्यांनो, हे वृक्षलतांनो, हे पशुपक्ष्यांनो, हे कृमी कीटक पाषाणांनो, तुम्ही देवाला पाहिले असेल तर मला एक वार दाखवा असे म्हणून प्रत्येकाजवळ करुणा भागतो. बोधांगी उतरल्यावर हे परमेश्वरा, तू वृक्ष लता पशु पक्षी कृमी कीटक पाषाण या सर्वात व्यापून आहेस ना, तर मग मला दर्शन देऊन माझी तळमळ शांत का करीत नाहीस असे म्हणतो. गुरुबोध अंगी मुरल्यावर जेथे पाहिजे तेथे त्याच प्रभूचे दर्शन होते, त्यामुळे तो तद्रूप होतो. या स्थितीत सांगणारा किंवा ऐकणारा मनी शिल्लक राहत नाही. गुरुबोध श्रवणाने प्रथम मुमुक्षु जागा झाला पाहिजे, म्हणजे आपल्या कर्तव्याची त्यास जाणीव व्हायला हवी. त्यावर गुरुने सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडून साधना अभ्यास घडतो. गुरुकृपेने एकदा साधनाची पूर्तता झाली म्हणजे साधक कृतकृत्य होतो. सात, लहान मूल जिण्याची पहिली पायरी चढले म्हणजे त्यास पुढच्या पायऱ्या चढणे जसे सोपे जाते, त्याप्रमाणे एकदा श्रवण भक्ती साधली की मुमुक्ष साधक बनतो. त्यावर त्याला वेळोवेळी गुरुचे सहाय्य मिळत जाऊन शेवटी निर्विघ्नपणे तो ध्येय गाठतो. प्रथम मुमुक्षुला सर्वांगाचे काम करून गुरुबोध श्रवण करणे साधले पाहिजे. त्यानंतर कीर्तन, श्रवण, पाठ सेवन, अर्चन, वंदन, दास्य, सत्य आणि आत्मनिवेदन या पायऱ्या चढतेवेळी त्याला कोठी सरकावे लागत नाही. गुरुने सांगितलेला बोध मुमुक्षुने लक्षपूर्वक ऐकून तो हृदयाचे जतन करणे ही श्रवण भक्ती. ऐकलेला बोध येता जाता स्मरणात राहणे ही कीर्तन भक्ती. आपण ज्याचे स्मरण करतो तो प्रभू सर्वदा आपल्या अगदी निकट आहे, तो आपलाच आहे याची पूर्ण खात्री होऊन निर्भयता अंगी बांधणे ही स्मरण भक्ती. श्रवण, कीर्तन व स्मरण या भक्ती त्रयसंगमात तेव्हा पाहिजे तेव्हा वृत्ती प्रभूच्या ठिकाणी लीन होऊन साधकाने प्रेम सुखाचा आस्वाद घेऊ लागणे ही पादसेवन भक्ती. साधकाला चराचरात केवळ उपास्य दैवत दिसणे ही अर्चन भक्ती. साधकाच्या अंगातील ताठरपणा समूळ नाहीसा होऊन त्याच्या अंगी अत्यंत लिंता येणे ही वंदन भक्ती.
साधकाच्या हृदयातील संकल्प विकल्प सर्व विसरून जाऊन ते वाचणार झाले की जे काही प्रभूचे ते सर्व साधकांचे होते. म्हणजे पिताची भक्ती भक्ताने आपले हितकूच प्रभूला सांगणे आणि प्रभूने आपले हितकूच भक्ताला सांगणे ही सख्य भक्ती. मी तू पण अविरहित स्वात्म सुख भोगीत राहणे ही आत्मनिवेदन भक्ती होय. मोक्षाच्या अपेक्षेने मुमुक्षू चिकाटीने व लक्षपूर्वक उपासना जरी चालू लागला तरी कुसंस्काराचा साठा म्हणजे दुर्वासना ही नाना कारणे पुढे करून उपासनेत खंड पाडते. म्हणून मोक्ष मार्ग आक्रमित असता पहिले तीन गाठीपर्यंत मोक्षाला पदोपदी सद्गुणांच्या सहाय्याची अत्यंत जरुरी आहे. मुमुक्षुत्वाशिवाय दोष श्रवण करणे म्हणजे सांगणे पाणी साठवण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे व्यर्थ होईल. दहा जी नदी खातर समुद्र किनाऱ्यावर जातात शंख शिंपले गोळा करीत बसतात पण ते हात मोठी कोळी ठेवण्यासाठी जातात ते मात्र समुद्रात खोल बुडी मारून ती हस्तगत करतात. त्याप्रमाणे संतांच्याकडे बद्ध जीव गेला तर तो त्यांचे बोलणे चालणे उठणे बसणे याचे चालू करून करतो पण मुमुक्ष मात्र त्यांचे रंग रूप रंग वेश भाषा विद्वत्ता याकडे लक्ष देत नाही. फक्त त्यांच्या मुखातून येणारे शब्द जिल्ह्याकडे व ते सतन जतन करण्याकडे त्यांचे लक्ष असते. त्यामुळे सत्वर तो त्यांची कृपा संपादन करतो. मन एक परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी आपण आपले मन निर्मन केले पाहिजे. मनाला मोकळे करण्याकरता आपण आपले सुख दुःख इष्टमित्रांपुढे सांगतो परंतु तेही आपले सुख दुःख आपणापुढे सांगत असल्यामुळे आपले मोकळे झालेले मन पुन्हा भरते. त्यामुळे होते काय तर मनाचा मयीनपणा कायम राहतो. याकरता आपण आपले मन देवापुढे मोकळे करीत जावे. दोन खाल्लेले पदार्थ पोटात गेल्यावर त्यातील साल ठेवून असाल मलमूत्राच्या द्वारे नैसर्गिकरित्या जसे बाहेर फेकले जातात तसे मनाने घेतलेल्या संकल्प विकल्प रूप आहारातील सार म्हणजे सुविचाराचा भाग ठेवून घेऊन वैक्षीच्या वाटे असार म्हणजे दुर्विचाराचा भाग जर बाहेर फेकला नाही तर शरीरातील मळ बाहेर न निघाल्यास जशी शरीराची रोगी अवस्था होते तसेच मन पण रोगी बनते. मनातील विचार देवापुढे सांगितले असता मन सुविचाराने भरून जाते आणि सत्वर निर्मळ होते. तीन कृपा करू जसे एक फूल सोडून दुसऱ्या फुलावर दुसरे फूल सोडून तिसऱ्या फुलावर जाऊन बसत असते त्याप्रमाणे मन एका विषयाला सोडून दुसऱ्या विषयाला सोडून तिसऱ्या विषयाला चिकटते. मृग जसे जलभासाला बोलून शेवटी निराश होते तत्वत जगद्वासापासून आज ना उद्या सुख मिळेल या विश्वासाने आयुष्य कंठणाऱ्या मनाला शेवटी सुख न मिळता निराश व्हावे लागते. चार कान त्वचा डोळे जिवा व नाक हे पाच ज्ञानेंद्रिय असून शब्द स्पर्श रूप रस व गंध हे पाच विषय एक इंद्रियाचा गुणधर्म आहेत. विषय ग्रहण करणाऱ्याचे काम मन करीत असल्यामुळे मन अन्य ठाई असेल तर इंद्रिय विषय ग्रहण करू शकत नाही. उदाहरणार्थ एखाद्या प्रसिद्ध कवयाचे गायन चालले आहे पण मन जर तेथे नसेल तर गाण्याची गोडी समजणार नाही. तसे पुस्तक डोळे पाहत असते जीवा वाचित असली तरी मन त्या ठिकाणी जर नसेल तर वाचल्याचा अर्थ ध्यानात येणार नाही. त्याप्रमाणे व्रते नेम जप पूजा इत्यादी सत्कर्मे सतत जरी करत राहिली तरी त्यात मन जर नसेल तर सारी व्यर्थ आहे. करिता सुख मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्याने प्रथम मनाचा चिंचलपणा कमी करण्याकडे लक्ष पुरवावे. मन विषयांकडे जसे
सहजासहजी धाव घेते त्याप्रमाणे ते परमेश्वराकडे धाव घेऊ लागले की काम झाले. मन अनादिकालापासून विषयांकडे धाव घेण्याची मनाला सवय लागल्यामुळे त्यापासून मनाला परावृत्त करणे फारच कठीण काम होईल. हाडाच्या तुकड्यापासून आपले पोट भरेल या आशेने कुत्रा जसा तो तुकडा क्षणभरही सोडू इच्छित नाही, त्याप्रमाणे विषयांपासून खरे सुख मिळेल अशी आशा धरून राहिलेले मन क्षणभर देखील विषयांपासून परावृत्त होऊ इच्छित नाही. सहा, एके दिवशी काही मासिका बायका मिळून एका खेड्याला गेल्या. तेथे त्यांची विक्री होईपर्यंत रात्र झाल्यामुळे त्यांनी एका माळ्याच्या घरी त्या रात्री वस्ती केली. बिचारा माळी चांगला होता. त्याने त्यांच्यावर दया करून गिराईकांसाठी सुवासिक पुष्पांच्या टोपल्या ठेवलेल्या खोलीत त्यांना निजावयास जागा करून दिली. पण तो पुष्पांचा तो मधुर परिमळ त्या बायकांना दुसह वाटल्यामुळे मध्यरात्र उलटली तरी त्यांना झोप येईना. शेवटी आपल्या माशाच्या टोपलीची फडकी नाकाजवळ घेऊन त्या निजल्या. त्यानंतर त्यांना गाढ झोप लागली. तात्पर्य, आत्मोद्धारार्थ मनाला विषय ध्यासापासून सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू लागलो की मन घुसमटल्यासारखे होऊन निसटून जाते आणि पूर्ववत विषयात रमते. मनाला ताळ्यावर आणण्यासाठी सद्गुरूच एक समर्थ होत. सात, परमेश्वराने जीवन रूपातील मानव देह वृक्षाला लोभाचा पाळणा बांधला असून त्यात मन हे मूळ निजवले आहे. इच्छा व तृप्ती हे त्या पाळण्याचे झोके होत. पाळण्याच्या वरच्या बाजूला ब्रह्मानंद नावाचे मधाची पोळी असून झोका थांबला की त्यातील मध मनाच्या तोंडात पडण्याची त्याने सोय केली आहे. परंतु क्षणभर जर झोका थांबला तर मन कासावीस होते. त्यामुळे पाळणा निरंतर हलत असावा लागतो. मध तोंडात पडण्यास अवकाश नसलेले मनाला सदा असमाधानात राहावे लागते. आठ, दुपते जनावर घरी असेपर्यंत त्याची किंमत वाटत नाही. तेच दुधाचा रसिक सुरू झाला की रोज गायीची आठवण होऊ लागते. घरात सासू सासे असेपर्यंत सुनेला काय म्हातारीची कटकट एकदा घरातून काटा गेला तर बरे होईल असे वाटते. ते सासू मेल्यावर सासू होत्या तेव्हा घरातील सर्व कामे त्याच करीत असल्याने मला काम करायला लागत नव्हते. आता सारखे काम करून दमायले होते. संध्याकाळी मुलांना घेऊन त्या पुराणाला जात होत्या. त्यामुळे आम्हा उभयताना नाटक सिनेमा सर्कस इत्यादी पाहण्याच्या निमित्त निश्चिंतपणे फिरणे घडे असे असून मैत्रिणी जवळ उद्गार काढतील. त्याचप्रमाणे एखाद्या संतांची जवळपास वास्तव्य असेल तर तेथे जाणे टाळावे असे वाटते. तेच मागे होऊन गेलेले जे ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम एकनाथ इत्यादी संतांचे नाव ऐकले की ते जरी यावी असते तर त्यांच्या सहवासाने आम्ही जन्माचे सार्थक करून घेतले असते असे वाटते. तात्पर्य, जुन्याचा ताप करून नवीनाचा भोग घेण्यास धाव घेणे हा मनुष्याचा स्वभाव होय. नऊ, परमेश्वराच्या नामात एकदा परिपूर्ण मन रमले की मनुष्य कायमचा सुखी होतो. पण मन हरिनामाकडे वळले की काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे महाबलाढ्य शूरविपू अडथळे आणतात. मन विशेष मनाने निर्बल झाल्यामुळे ते त्यांच्यावर मात करू शकत नाही. त्यामुळे समाधानाला वावच मिळत नाही. हे शूरविपू फार पुरातन काळापासून अंतकरण राज्यात स्थायिक झाले असल्याने त्यांना हद्दपार करणे हे मोठे कठीण काम आहे. यासाठी संतांच्या सहाय्याची जरुरी आहे. संतांनी सुचवल्याप्रमाणे नाम जिवेवर घोर ठेवले असता दिवसेंदिवस मन बलवान होत जाते आणि त्यामुळे आपसुकत शरीर पुन्हा जागा सोडून जाणे भाग पडते. दहा, व्यवहारच जसे जिव्हाळ्याच्या माणसाशिवाय मनुष्याला अडचणीतून दुसरे कोणी मुक्त करू शकत नाही, त्याप्रमाणे मनाचा जिवलग मित्र जो परमेश्वर त्याच्याशिवाय मनाला मोहातून सोडवून अखंड समाधान देणारा दुसरा कोणी समर्थ नाही.
पण मनाला विषयांचा छंद लागल्यामुळे परमेश्वर त्याच्यावर नाखुश आहे. त्यामुळे त्याचे सहाय्य त्याला मिळेनासे झाले आहे. केवळ कायेने वाचेने आराधना करून देवाला खुश करता येणार नाही. त्यासाठी मनाचे देवाची आराधना मनाने देवाची आराधना घडली पाहिजे. याच करता संत मनुष्याला रोज नेहमी पूजा पारायण जप भजन स्तुतीसत्रे इत्यादीद्वारे परमेश्वराला आळवणे सुचवीत आहेत. 11. विषयासक्त मन जिकडे तिकडे अविश्वास उत्पन्न करते. अविश्वासाने संशय उत्पन्न होतात आणि संशय कोण मनाला सत्याची वाट सापडत नाही. 12. माती खाणाऱ्या मुलांना किती गोड पदार्थ दिला तरी तो जसा तुच्छ अडतो त्याप्रमाणे विषयांच्या सवयीमुळे आत्मस्वरूपाकडे वळणे मनाला मोठे संकटच वाढते. याकरिता मनाला आत्मस्वरूपाची पुढे लागेपर्यंत प्रयत्नात कसूर करू नये. 13. सुख हे जीवाचे खरे स्वरूप असून सुख मिळवणे म्हणजे आपले खरे स्वरूप जाणणे होय. दररोज निद्रेमध्ये मनाचा लय झाल्यावेळी प्रत्येकाला सुखाचा अनुभव येतो. तो अनुभव जागृतीला येण्याकरिता मनाची अस्थिरता नाहीशी केली पाहिजे. मन हे माकडाप्रमाणे खोडकर आहे. एका फळबागेत एक माकड नेहमी येऊन फळे खाऊन बागेची नासधूस करत असेल. एके दिवशी त्या बागेच्या मालकाने त्या माकडाला पकडून त्याच्या कमरेला एक जाड दोरीने बांधली व ती दोरी एका मोठ्या दगडाला बांधून ठेवली. फळे खाण्याची इच्छा झाली की ते माकड झाड्यावर उडी मारण्याचा प्रयत्न करी, परंतु दगडाच्या खेचण्याने त्याला धपकन खाली पडावे लागेल. त्याप्रमाणे दोरीला सारखी हिसकी बसत गेल्यामुळे ती दोरी दिवसेंदिवस झिजत चालली. पुढे एके दिवशी नेहमीप्रमाणे माकडाने उडी मारण्याचा प्रयत्न करताच ती दोरी फसकन तुटली आणि माकड बंधनातून मोकळे होऊन पूर्ववत स्वच्छंदपणे फिरू लागले. याच करता मनुष्याने सद्गुरूला शरण जाऊन त्यांनी सुचवल्याप्रमाणे साधन करू लागावे. म्हणजे एक ना एक दिवशी मोहाची तोरी तुटून मनुष्य बंधनातून मुक्त होतो. 14. लाख जशी इस्तवाजवळ नेली की निजू लागते आणि त्यापासून दूर करताच ती पुन्हा घट्ट होते. त्याप्रमाणे मन संत संगतीत असेपर्यंत त्याची अध्यात्मिक प्रगती वेगाने होऊ लागते आणि त्या संगतीतून बाहेर आली की ते पूर्ववत संसार सक्तीत गुरफटू लागते. 15. मन हे पिशाच्या प्रमाणे आहे. पिशाचे हे जेथे देवाधिकांच्या गोष्टी चालू असतील तेथे एक क्षणही राहत नाही. त्याप्रमाणे मन हे पण पूजा पारायण चपाती सुपर्णे सगळ्या ठिकाणापासून दूर राहू पाहते. पिशाच्या वटणीवर आणण्यास जसा पंचाक्षरीच लागतो त्याप्रमाणे मनाला वटणीवर आणण्यास गुरुमंत्र एक समर्थ आहे. स्वतःच्या बळावर मनाला आवरण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तुलाभारासाठी बेडक्याचा होण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे आहे. एका कारागिराने पुष्कळ श्रम करून एक सुंदर नक्षीदार पेटी बनवली आणि तिची किंमत 1,00,000 रुपये ठेवली. पण सामान्य माणूस कोणी ती पेटी घेण्यास तयार होईना. शेवटी तो राजस्वारी गेला. ती पेटी राजाने ती घेण्याचे ठरवले आणि यापासून विशेष फायदा होतो काय असा कारागिरास प्रश्न केला. तेव्हा त्याने या पेटीत एक पिशाच आहे, ते एका क्षणात 1,000 माणसांचे काम करते असे सांगितले. असे असेल तर ते आपल्याला हे फार फायदेशीर आहे. अशा विचाराने 1,00,000 रुपये देऊन त्या कारागिराकडून ही पेटी विकत घेतली. पुढे सुखमुक्त पाहून ही पेटी उघडण्यात आली. तो त्यातील पिशाच उठून उभे राहिले आणि राजा मला काम सांग नाहीतर मी तुला खाऊन टाकेन असे म्हणाले. त्यावर त्याची प्रचिती पाहण्याकरता राजाने त्यास 1,000 लोकांचे काम करण्यास सांगितले. ते काम त्याने क्षणार्धात केले आणि पूर्ववत राजा काम सांग नाहीतर मी तुला खाऊन टाकेन असे ते म्हणाले. राजाने काम सांगावे आणि त्याने लगेच करून टाकावे असे कित्येक दिवस लोटले.
करलेली सर्व कामे संपत आली तेव्हा यापुढे कसे काय करावे याबद्दल राजा मोठ्या चिंतेत पडला. पिशाच्या राजा काम दिले नाही तर ते आपल्यास खाऊन टाकतील. लाख रुपये देऊन सुखाऐवजी आपण दुःखच पंधरी बांधून घेतले असा सारखा विचार करून राजा शक्तिहीन झाला. एके दिवशी प्रधानाने राजाच्या तब्येतीबद्दल चौकशी केली तेव्हा राजाने त्यास सविस्तर कारण सांगितले. त्यावर प्रधानाने राजास एक युक्ती सांगितली. ती म्हणजे ही की सांगितलेले काम करून पिशाच घरात येईपर्यंत आपण सभागृहात जाऊन बसावे आणि ते जेव्हा काम सांग म्हणेल तेव्हा त्याला सभागृहातील खांबावर चढ उतार करण्यास लावावे. या प्रधानाचे या सांगण्यामुळे केल्यावर राजा त्या पिशाच्याच्या त्रासातून पूर्ण सुटला. याच फलटा दुर्गच्या कामापुरते मनाला मोकळे सोडावे आणि एरवी त्यास अजपाजप करावयास लावावे ही गुरुंची सूचना अंमलात आणण्याचा मनुष्याने प्रयत्न करावा. सोळा छिद्रे असलेल्या बाबी जसे पाणी राहत नाही त्याप्रमाणे मनाच्या ठिकाणी काम क्रोध लोभ मोहादी विकार असेपर्यंत ज्ञान टिकत नाही. सतरा मनाच्या अधीन झालेला माणूस म्हणजे लगाम हातात नसलेल्या घोडा स्वाराप्रमाणे समजावा. पावलं पावली भ्रमात पाडून मनुष्याला नाना योनी फिरण्यात लावणारे मुक्त मन असवय. म्हणून मन सांगेल ते आपण नाही तर गुरुनी आपल्या सांगितलेल्या बोधाने मनाला वरचेवर जागृत करावे. त्याने करून मनाचा लगाम सहज हातात येतो म्हणजे मन स्थिर होते. अठरा मनुष्याच्या अंगी अखंड उत्साह असणे हेच खरे जीवन जगणे होय. तो उत्साह अंगी येण्याकरता अखंड उत्साही जो परमेश्वर त्याची रोडसर उपासना करावी म्हणजे डोळ्याने हरिरूप पहावे कानाने हरिकथा श्रवण करावी हाताने पूजा करावी नाकाने हरी निर्माल्याचा वास घ्यावा तोंडाने हरीची गुंतावे पायाने देवस्थानाकडे जावे मनाने हरीचे चिंतन करावे. एकोणीस पाठीवर ओझेला दिल्या गडवाला परिक्तसा ओढीत नेतो त्याप्रमाणे मनाला संतसंगतीची गोळी लावी असता प्रथम फार कष्ट पडतात. तेच मन संतांचा बोध पटल्यावर एखाद्या घोड्याच्या गतीने धावू लागते. वीस मनुष्य मनाच्या अधीन झाल्यामुळे ऐहिक विषयाला बळी पडतो त्यामुळे त्याला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागतात. संतसंगती पासून सद्गुण ग्रहण करू लागल्यावर हळूहळू मनाला ताब्यात ठेवण्यास तो समर्थ होतो त्यावर त्याला कोणताही विषय सुचवू शकत नाही. एकवीस एखाद्या अनाथ पशूचे पाय चिखलात उतावे आणि वर येण्यासाठी त्याने धडपडावे व प्रयत्न चाले नसे झाले म्हणजे निराश व्हावे त्याप्रमाणे मनाची स्थिती आहे. मोहरूप चिखलात रुतलेले मन स्वप्रयत्नाने वर येण्यास धडपडते आणि आपले प्रयत्न निष्फळ झाले म्हणजे उदास होते. अनाथ पशूला वर काढण्यास कोण तयार असणार जो शक्तिमान आणि दयामंत असेल तो. त्याप्रमाणे मनाला येणारे त्यातीपासून सोडवण्यास सर्व शक्तिमान दयागण गुरुरूपधारी परमेश्वर एक समर्थ होय. बावीस मांजराला उंदीर खाल्ल्याने दुष्टी येते आणि जळ अथवा किळे खाईल तर ते रोगी बनते. त्याप्रमाणे मन सर्वज्ञाच्या योगे सामर्थ्यवान होते आणि विषयांच्या त्रासामुळे ते कमकुवत बनते. सद्गुरु आज्ञेनुसार अभ्यास केला असता मनाच्या भोवतालचे वासनेचे वेष्टन संपूर्ण नाहीसे होते त्यावर ते बलवान म्हणजे दैवी गुण संपन्न होते. तेवीस इच्छेच्या मागे तृप्ती आणि तृप्तीच्या मागे इच्छा या दोहोकडे मनाचे सतत आंदोलन होत असते. मन सद्गुरु बोधाकडे जसे जस जसे रमू लागते तस तसे मनाचे आंदोलन कमी कमी होत जाते. एकदा ते स्थिर झाले की मनुष्याला जीवन मुक्ती लागते. चोवीस नदीची पाणी उपमाजवळ इकडे तिकडे कुठून नाहीसे न होता एकत्र होऊन जर पुढे गेले तर त्याचा समुद्र म्हणतो. त्याप्रमाणे
गुरूंच्या सूचनेनुसार मनाची धाव जर परमेश्वराच्या ठिकाणी केंद्रित केली तर तो मनुष्य परमेश्वर रूप होतो. 25. समुद्राच्या